नमस्कार, मी अर्चना गावकरच्या रेसिपी या चॅनेलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला मटार मेथी मिक्स भाजी दाखवणार आहे. एकदम सोपी पद्धत आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण कोणताही गरम मसाला वापरणार नाही, तर एकदम टेस्टी अशी ही भाजी बनणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा. आता इथं मी मेथीची भाजी घेतलेली आहे आणि हिरवे मटार घेतलेले शांगातले. आता हे सगळं साहित्य जे वापरणार आहे तुमच्या प्रमाणानुसार घ्यायचं. तेल टाकायचं. आता इथं मी लसूण तसं ओबड दोबड कुटून घेतलेलं आहे, बारीक पेस्ट नाही करायची. असा लसूण कुटून घ्यायचा, लसूण टाकायचा. खमंग असा सुगंध सुटेपर्यंत परतून घेऊ, थोडासा रंग बदलू द्यायचा. आता इथं खमंग सुगंध सुटलेला आहे, रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. हिरवे मटार टाकायचे, थोडंसं गॅसच्याच मोठे ठेवायचे, थोडंसं नुसतं मिक्स करून घेऊ. यामध्ये आताही मेथीची भाजी, मेथीची भाजी टाकल्यानंतरही थोडंसं परतून घेऊ. थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये हळद टाकायची, लाल मिरचीचे फूड, लाल तिखट आवडीनुसार. आता हे सगळं परतून घ्यायचं, थोडंसं जास्त नाही परतायचं, थोडंसं परतून घेऊ काही सेकंद असं. आता इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून त्याचा कूट करायचा, आवडीनुसार कूट टाकायचा. जसं तुम्हाला पातळसर घट्टसर भाजी लागते त्यानुसार शेंगदाण्याचा कूट वापरायचा. परतून घेऊ. यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं. जास्त पाणी टाकायची गरज नाही, कारण एखादी भाजी शिजायला वेळ लागत असेल तरच पाणी जास्त टाकायचं. आता इथं मेथीची भाजी मटार शिजायला वेळ लागत नाही. यामध्ये चवीनुसार मीठ, गॅसच्याच मोठीच आहे, तर खळखळून उकळी आलेली आहे. गॅसच्याच एकदम मंद करायची. आता 6 मिनटं मंदाचे ठेवून देऊ. आता इथं 6 मिनटं झालेले, गॅस बंद करून टाकायचा. आता ही भाजी तुम्हाला दाखवते, पहा कशी छान अशी तयार झालेली आहे. तर नक्कीच बनवा आणि कसं झालं तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशा माझ्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.